होता तो संपूर्ण मसाला इथे घालून घ्यायचा आहे. आणि आता हा सर्व मसाला या पिठामध्ये व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचा आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे. मीठ घालायला मी इथं विसरले होते, त्यामुळे मी इथं शेवटी मीठ घालत आहे. आता गोळा व्यवस्थित मळून येत नाही आहे. चांगले गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण ह्या फ्राय करून घेऊयात. तुम्ही या कोथिंबीर वड्या डीप फ्राय देखील करू शकता. एकदम क्रंची आणि क्रिस्पी तयार होतात.